तर कदाचित ती इमारत जाईल पण शाखेच्या आत्मा कार्यकर्त्याचा आत्मा मात्र त्यांच्या बाजूला कधी जाणार नाही. शाखा चोरलेल्या बाजूला म्हणजे बाजूची जी शाखा चोरून गेलेली आहे तिला लॉक लागलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे ते खडकावर जरी बियाणं टाकलं तरी त्या ठिकाणी ते रुजेल अशा प्रकारचे शिवसेना प्रमुखांचे विचार आहे. बांधवांनो भगिनीनो, मग अशी कोणतरी म्हणाला की 20-25 वर्षापूर्वी शिवसैनिकांनी एक एक रुपया गोळा करून ही शाखा उभी केली किंवा ही शाखा निर्माण केली. मी आता मगाशी ते व्यासपीठावर आल्यानंतर माझ्या मोबाईलमधला एक फोटो मी शोधत होतो, जो फोटो मी खासदार राजेंजी विचार यांनी केला दिखेना दाखवला तो फोटो काय माहितीये तुम्हाला? 19 जानेवारी 1968 साली ज्या वेळेला हिंदुरत्नाय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन बांधायला घेतलं त्यावेळेला माझ्याच मतदारसंघातले खेड तालुक्यातले चोरवणे गावाचे रामजी शिंदे नावाचे एक ग्रस्त आहे, त्यांनी 19 जानेवारी 1968 साली 2 रुपये वर्गणी देऊन त्या शाखेचे ते सभासद झाले आहेत शिवसेना भवनाकरता. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये 2 रुपये दिलेले आहेत. त्या 2 रुपयाची पावती, त्या 2 रुपयाचं कार्ड आता मी 8 ते 10 दिवसापूर्वी राजेंजी चोरवण्याला गेलो होतो आणि चोरवण्याला रामवरदायनीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं मी गेलो होतो आणि ते वयोवृद्धग्रस्त रामजी शिंदे आता खूप मोठे वयस्कर आहे, त्यांना चालणं देखील कठीण आहे. ते तिथे काठी टेकत आले होते. माझं भाषण झालं आणि त्यांनी व्यासपीठावर मी उभा होतो आणि ते खाली होते, त्यांनी मला खुणवलं. मला तुमच्याशी बोलायचंय म्हणाले. लोकांनी त्यांना थोडस रोखलं, तुम्ही आमदारांना खाली कसं काय बोलवता? मी एका क्षणामध्ये व्यासपीठावरून खाली उतरलो आणि त्यांच्या दिशेने गेलो. हे वयोवृद्ध ग्रस्त मला बोलवतायत, मी आमदार असलो तरी ते मला बोलवतायत, मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने हे खिशातून 2 रुपयाचं पावती आणि कार्ड काढलं आणि मला सांगितलं की भास्करराव, आज आपल्या शिवसेना नावाला ग्रहण लागलंय, आज आपलं धनुष्यबाण चोरीस गेलं, शिवसेना चोरीस गेली, काही लोक शिवसेनेतून फुटून गेले आणि उद्धव साहेबांना त्यांनी चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आणि तुमच्यासारखे असंख्य लाखो शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या भोवती कडक करून उभ्यात. मला खात्री आहे की उद्धव साहेबांच्या केसाला देखील धक्का या महाराष्ट्रामध्ये लावण्याची कोणाची हिंमत. पण मी एवढ्या करता तुम्हाला बोलवलंय, हे कांड ही पावती बघा. आज मला स्वतःच्या पायावर उभं राहणं देखील वयोमानानुसार कठीण आहे, पण त्या वयोवृद्ध ग्रहस्थांनी सांगितलं की अशाही परिस्थितीमध्ये आता उरलेलं आयुष्य आहे, ते आयुष्य तुम्ही लढा आणि लढण्याकरता म्हणून आमचं आयुष्य तुम्हाला लाभो, अशा पद्धतीची माणसं आजही या महाराष्ट्रामध्ये हयात आहे की ज्यांच्या घामातून श्रमातून कष्टेतून निष्ठेतून शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या विचारातून अशा प्रकारच्या शाखा उभ्या राहिल्या आहेत. त्या शाखा कोणी चोरून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती इमारत जाईल पण शाखेच्या आत्मा कार्यकर्त्याचा आत्मा मात्र त्यांच्या बाजूला कधी जाणार नाही. आता सुद्धा हा विषय सांगतात की ते पैसे लोकांनीच गोळा केलेले आहेत. मला विचार साहेब तुम्हाला एवढंच सांगायचंय की बाबू आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी एक अतिशय मार्मिक विधान केलं की तुम्ही आमचं धनुष्यबाण घेऊन जाल, पण धनुष्यबाण प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये देखील होत आणि धनुष्यबाण हे रावणाच्या हातामध्ये देखील होत. धनुष्यबाण हे प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये देखील होत आणि धनुष्यबाण हे रावणाच्या हातात देखील होत. रावण बलाढ्य होता, रावण तपस्वी होता, 1 नाही 10 भाग तोंडाचा होता, 20-20 हातांचा होता, पण त्याला ते शिवधनुष्य पेललं नाही. यांना काय ते पेलणार? यांना ते पेलू शकत नाही. आणि त्यातच जिवंत उदाहरण म्हणजे आज ही मंडळी तुम्ही म्हटल्याप्रमाणे
रामाकडे रामाला भेटायला गेलेत काहीतरी अयोध्येमध्ये वगैरे, बरोबर आहे का नाही? मिनटा मिनटाचा कार्यक्रम सारखा दाखवताय. इकडे गेले तिकडे बसले, इकडे उठले तिकडे गेले, इकडे वळले तिकडे वळले, सारखं चालू काय? म्हणजे मला वाटतं अयोध्या पहिल्यांदाच तिथे निर्माण झालेली, हे पहिल्यांदाच गेले, बाकी दुसरा कोण गेलेलाच नाही. सारखं चालू आहे. पण चमत्कार बघा, ते तिकडे अयोध्येला गेले. उद्धव साहेब सांगताय की धनुष्यबाण रामाच्या हातात देखील होता आणि रावणाच्या हातात देखील होता. ते तिकडे अयोध्येला आहेत आणि इकडे उद्धव साहेबांचे शिवसैनिक दिबाटामध्ये शाखेचं उद्घाटन करतायत. आणि बाजूला शाखा चोरलेल्या बाजूला, म्हणजे बाजूची जी शाखा चोरून नेलेली आहे तिला लॉक लागलेलं आहे. तिला लॉक लागलेलं आहे. परवडेल हे ना? हे परवडणार नाही. मला जर एवढंच सांगायचं, माझा आवाज मोठा आहे, तू नको वाढ, माझा आवाज येतोय का? माझा की नाही. मला त्यांना एवढंच सांगायचंय, मला त्यांना बाकी काही सांगायचं नाहीये, की तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही अयोध्येला गेला, ही शिवसेनेची शाखा पळवून गेली. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, ही शाखा तुम्ही नेलीत ती फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक बसायची उठायची जागा घेऊन गेला. शिवसेना प्रमुख हे असं एक व्यक्तिमत्व होतं आहे. आज शरीरानं शिवसेना प्रमुख आपल्यामध्ये नाही, ते आपल्यामध्ये हयात नाही. माणूस जन्माला आलेला हा कधी ना कधी जाणारच असतो, तो शरीरानं जातो. परंतु शिवसेना प्रमुखांनी दिलेले जे विचार आहेत, ते विचार इतके अजरामर आहेत, तुम्ही सगळं पळवाल पण ते विचार तुम्हाला पळवता येणार नाही. ते विचार तुम्हाला पळवता येणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, काय पळवून घ्यायचं ते नेऊ देत, केसेस टाकू देत, तुम्हाला कोर्टामध्ये घालू देत, अटक करू देत. पण आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय, मी काय, किंवा सर्वसामान्य नागरिक काय, किंवा शिवसैनिक काय, शिवसेना प्रमुखांचे विचार एवढे महान आहेत, शिवसेना प्रमुखांचे विचार इतके जाज्वल आहेत, की शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे अतिशय कसलेल्या आणि अतिशय चांगल्या मलईदार जमिनीमध्ये रूप रुजणार ते बियाणं नाही, तर शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे ते खडकावर जरी बियाणं टाकलं तरी त्या ठिकाणी ते रुजेल, अशा प्रकारचे शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत. शिवसेना प्रमुखांचे विचार, तुम्ही खडकावर जरी बियाणं टाकलं, कातळावर जरी बियाणं टाकलं तरी त्या ठिकाणी त्याला अंकुर फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे विचार शिवसेना प्रमुखांचे आहेत. त्यामुळं तुमच्यावर कितीही संकट येऊ दे, तुमच्यावर तुम्हाला कितीही अडचणी आणल्या जाऊ दे, पण मी तुम्हाला आज शब्द देतो, आज गणेश चतुर्थी आहे, पलीकडे रामाला भेटायला ते लोक गेले, राम त्यांच्या बाजूला ना, राम तुमच्या बाजूलाच आहे, राम त्यांच्या बाजूला नाही, राम तुमच्या बाजूलाच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज गणेश चतुर्थी आहे, तुम्ही ज्या ज्या किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, पण तुम्ही जिथे कुठे उभे राहाल त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीमाग या महाराष्ट्राचा सगळ्या जाती धर्माचा पक्षाचा पंथाचा माणूस हा खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला मला तुम्हाला बसायला जागा नाहीये, जागा कमी आहे, भाषणी जास्त काय लांबवण्याचं काय काय गरज आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही मला तीन चार शाखा प्रमुखांची जिथं काम करणारी नावं सांगितली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, या शिवसेनेच्या शाखा म्हणजे इतर पक्षांच्या फक्त जशा बसायच्या जागा असतात तशा या जागा नाहीये. या शिवसेनेच्या शाखांची खूप मोठी महती आहे, या शिवसेनेच्या शाखांचा खूप मोठा इतिहास आहे आणि तो खूप मोठा जाज्वल्य इतिहास आहे आणि हा इतिहास खूप मोठ्या सेवेचा परंपरा असलेला इतिहास आहे. एकमेव असा पक्ष, यापेक्षा देखील काही वेगवेगळे पक्ष सत्तेवर अनेक वर्ष राहिले असतील, पण ज्या वेळेला 19 जून 1966 साली हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेला जन्म दिल्यानंतर नाक्या नाक्यावर अशा शाखेची कार्यालय सुरू झाली, नाक्या नाक्यावर अशाच कार्यालयाची अशाच पद्धतीने शाखांची कार्यालय सुरू झाली. आणि लोकांची पावलं, तहसीलदार न्याय देत नाही, नगरपालिका न्याय देत नाही, पोलीस स्टेशन न्याय देत नाही, तिथला नेता न्याय देत नाही, वार्ड ऑफिसर न्याय देत नाही, आरटीओ ऑफिसर छळतो,
त्यावेळेला फक्त आणि फक्त लोकांना कुठलंही सरकारी कार्यालयावर विश्वास नव्हता, तर विश्वास होता तो फक्त शिवसेनेच्या कार्यालयावर विश्वास होता. आणि सर्वसामान्य माणसाची पावलं ही शिवसेनेच्या कार्यालयाकडे वळत होती. आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सरकारी अँब्युलन्स असतील, या सरकारी अँब्युलन्स फिरत असतील, पण इथं जुनी जाणती माणसं अनेक बसलेली, त्यांनी ह्या नवीन पिढीला सांगितलं पाहिजे की त्या काळामध्ये जर एखादी माझी बहिणी महिला बहिणी जर बाळंतपणाकरता हॉस्पिटलमध्ये जायचं तिला असेल, तिचं बाळंतपण जर अडलं असेल, तिला जर बाळंतपण तिची डिलिव्हरी जर व्यवस्थित होत नसेल, किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, आणि ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला अँब्युलन्स पाहिजे असेल, तर त्यावेळेला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये दवाखान्यामध्ये अँब्युलन्स नव्हती. ती अँब्युलन्स होती ती फक्त शिवसेने शाखांची होती. डब्ल्यूएचओ सारख्या संघटनेनं सांगितलंय की आपल्या नातेवाईकाचं रक्त घ्यायचं नाही, आपल्याला ग्रुप जुळणाऱ्याचं खेळणं चुकीचं आहे ते शास्त्रीय दृष्ट्या, ते आम्ही पडू इच्छित नाही. पण त्या काळामध्ये एखाद्या महिला भगिनीला बाळंतपणाच्या वेळेला जर रक्ताची गरज लागली, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला रक्ताची गरज लागली, देशाच्या सीमेवर लढता लढता सैनिकांना लाखो बाटल्या द्यायची रक्ताची गरज लागली, किंवा अन्य कारणास्तव कोणाला रक्ताची गरज लागली, नुसता शाखेमध्ये फोन यायचा, कोण कोणाच्या जातीचा, कोण कोणाच्या धर्माचा, कोण कोणाला आपल्याला पक्ष मत देतोय की नाही देतोय, कोण आमच्या आमच्या पक्षाचा आहे, कोण आमच्या पंथाचा आहे, याचा विचार न करता पहिल्यांदा धावत जाऊन आपलं अंगातलं रक्त जर कोण देत होता तर तो आमचा शिवसैनिक देत होता. कोणता शिवसैनिक देत होता? ही या शाखांची परंपरा आहे. ही शाखा म्हणजे फक्त इथं बसण्याची ठिकाण नाहीये. ज्यांना असं वाटत असेल की अशा प्रकारची कार्यालय मी ताब्यात घेतली, अरे कार्यालय ताब्यात घ्याल, इमारत म्हणून तुम्ही ताब्यात घ्याल, पण शिवसेना प्रमुखांनी जो विचार केला, समाजसेवेचा जो विचार आहे, तो तुमच्या बापाकडे तुमच्या ताब्यात घेणार नाही, तुम्हाला घडणार तो तुम्हाला घडणार नाही. आता मुस्लिम बांधवांची ईद आहे, आता दिवाळीला आटा मैदा रवा हा मिळतो, हे जुन्या शिवसैनिकांना विचारा. त्या काळामध्ये दिवाळी येऊ द्या, जैन समाजाचा एखादा सण येऊ द्या, गुजरात्यांचा येऊ द्या, मारवाड्यांचा येऊ द्या, मुस्लिमांचा येऊ द्या, नाही तर बौद्धांचा येऊ द्या, त्यांचा सण साजरा करण्याकरता म्हणून साठेबाजांनी आपल्या गोडाऊनमध्ये त्यावेळेला सणाच्या साठवलेल्या वस्तू डालला असेल, त्यावेळेला काय माहिती असं जुन्या लोकांना, आता सगळं मिळतं पण त्या काळात मिळत नव्हतं. त्यावेळेला सणाच्या दिवशी आमचा शिवसैनिक किंवा शाखा प्रमुख पोलीस स्टेशनला बसलेला जेलमध्ये असायचा, पण सर्वसामान्य माणसांचा सण साजरा व्हावा म्हणून साठेबाजाची गोडाऊन फोडून त्यांना वस्तू पुरवणारा जर कोण होता तर तो शिवसैनिक होता. माझ्या शाखा प्रमुखांचा दौरा असा होता की पोलिसांची सुद्धा हिंमत माझ्या शाखा प्रमुखाकडे वाकण्यावेतरीनं बघण्याची नव्हती, एवढा माझ्या शाखा प्रमुखाचा दरारा होता. तात्पुरतं ह्या सगळ्या गोष्टीला ग्रहण लागलं असेल, पण अशा लागलेल्या ग्रहणामध्ये खतून जाऊ नका. खतून जाणार आहात तुम्ही? काही खतून जाऊ नका. मी आज सांगतो तुम्हाला, काल परवा आमची भगिनी रोशनी शिंदे, तिच्या बाबतीत जो गैरव्यवहार झाला, तिला आई व्हायचंय पण तरी देखील तिच्या पोटात लाता भुक्या ज्या पद्धतीने मारल्या, तो सगळा प्रसंग आणि तो सगळा तिची बघून केवळ तुम्ही ठाणेकर हळहळलात नाही, तो उभा हिंदुस्थान हळहळला, पुरा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? काय हे चाललंय? काय याच्याकरता तुम्हाला लोकांनी सत्ता दिली की ह्याच्याकरता तुम्ही सत्ता घेतलीत? कशाकरता घेतलीत? मला आज कैलासवासी धर्मवीर आनंद दिघेंचा या ठिकाणी जाणूनपूर्वक उल्लेख करायचा आहे. यांनीच काढलेल्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे, एका मुलीवर बलात्कार केला जातो, तिला छेडलं जातं, तिला छेडलं जातं आणि ती न्याय मागायला कोर्टामध्ये जाते, पण ती दुर्दैवाने दिघे साहेबांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकलेली नसते. कोर्टामध्ये तिच्या विरोधात निकाल जातो. मी थोडक्यात सांगतो, तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. निकाल लागत तिच्या विरोधात लागतो, ती आत्महत्या करते आणि आत्महत्या करण्यापूर्वी ती आपल्या आई वडिलांना सांगते की माझे हे कपडे, की माझी ओढणी, माझा भाऊ राया आनंद दिघेंच्या कार्यालयामध्ये पोहोचवा. आनंद दिघेंनी त्यांना काय शिक्षा करायची ती केली, दिघे साहेबांनी केली ती तुम्ही त्या सिनेमामध्ये बघितली. पण शेवटच्या क्षणाला आनंद दिघे साहेब म्हणाले की बहिणी, माझ्या बहिणी,
वेळेवर जर आली असतीस तर आज तू जीवाला मोकळी नसती. मी आज सांगतो त्यांना की ज्या रोशनी शिंदेच्या पोटात तुम्ही लाटा घालताय, तुम्हाला करायचं असं वाटत असेल की आज आनंदी की हयात नाही म्हणजे आम्हाला कोण शिक्षा करणार नाही. पण मी आज सांगतो आनंदी यांचा आत्मा एवढ्या एवढ्या पैशात कुठेतरी फिरला असेल या तरुणांच्या लाटेमध्ये अशी ताकद देईल की ते लाटेनं भविष्यामध्ये तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो. एवढी ताकद आनंदी ह्या तरुणांच्या या शाखा प्रमुखांच्या सगळ्या ताकद लाटेमध्ये देतील, पायामध्ये देतील. हे तरुणच आनंदीगेच्या रूपानं तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही. अतिरेक हा फार करू नका, फार करू नका. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत बघा, आमच्या शिंदेनी सांगितलं देशमुखांनी काय म्हणलं, ते तिकडे गेले राम मंदिर बांधलं. कुणी बांधलं राम मंदिर? त्या भाजपवाल्यांना ढोंग्यांना तुम्ही हे श्रेय देऊ नका, हे चोर आहे. सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाचं राजकारण जर सगळ्यात कुणी खराब केलं असेल तर भाजपने केलेलं आहे. आवाज नाही आला? आणि या भाजपने केलेला आहे. काय सांगतात भाजपवाले? आज गावभर फिरतात सगळीकडे की म्हणे राम मंदिर आम्ही बांधलं आणि आपण पण देखील आपल्या कधी कधी बोलतो ह्यानी बांधलं ह्यानी ह्यानी काय बांधलं काय बांधलं. 35 वर्ष रामाच्या नावाने ह्यानी देशामध्ये रक्तपात घडवला. 35 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेस काय सांगत होतं त्या काळामध्ये? काँग्रेस सरकार सांगत होतं की हा सगळा लढा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा येऊ द्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल तो आपण सर्वांनी मान्य करू आणि त्याप्रमाणे वागू. त्यावेळेला भारतीय तुम्हाला माहित आहे, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मागणी काय होती माहित आहे? की आम्हाला कोर्ट बिट काय माहित नाही, आम्हाला काँग्रेस सरकारने अध्यादेश काढावा, ऑर्डिनन्स काढावा आणि राम मंदिर बांधायला परवानगी द्यावी. माझा प्रश्न तुम्हाला आहे, 1996 ते 2004 पर्यंत कैलासवासी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, त्यांनी अध्यादेश काढला. 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत अध्यादेश काढला नाही? काढला. निर्णय कुणी दिला? सुप्रीम कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर विरोध कुणी केला? काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, मुस्लिमांनी केला, बौद्धांनी केला, शिखांनी केला, जैनांनी केला, कुणीही केला नाही. कारण या देशातले सगळे लोक ही आपल्या राज्यघटना मानणारे आहेत आणि राज्यघटनेप्रमाणे कोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल आणि त्याप्रमाणे सर्वांनी मान्य केला. भाजपने ऑर्डिनन्स काढला, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि म्हणून भाजप फक्त फुकटचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतोय. भाजप राम मंदिराचं एटीएम कार्ड, मतदानाचं कार्ड म्हणून भाजपने 35 वर्ष वापरलं. त्यांनी बघितलं आता कोणी विरोध केला नाही. आता आता कोणाचं नाव पुढे काढलंय? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुढे काढलंय. ते कार्ड चालवायला बघताय आणि म्हणून हे अशा पद्धतीनं जातीय सलोखा बिघडवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून यांचा पर्दाफाश केला पाहिजे, यांचा खोटा बुरखा फाडला पाहिजे आणि म्हणून याच्याकरता म्हणून अशाच पद्धतीनं संघटित व्हा. अशाच पद्धतीनं हे जे काय आहेत बाजूला गेलेत त्यांचं काय घेऊन बसलात? त्यांना तर भाजपने संपवण्याचा जमा आहे. बघा तुम्ही, संपवण्याचा जमा आहे. म्हणजे काय म्हणाले बावन खुळे? ते बावन खुळे जरा अध्यक्ष झाल्यापासून भारीच बोलायला लागले. मी म्हटलं असं का? बरोबर ताई, मी म्हटलं असं हे का? हा, हे असं का वागतात? म्हणून मी सारखा त्यांच्याकडे बघितलं, कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ते आमदार होते, मंत्री होते, माझे मित्र आहेत. परवाही मला नागपूरमध्ये भेटले पण एवढं काही मी कधी बघितलं नाही. पण हल्ली जास्त बोलतात म्हणून मी ते बघितलं सारखं. अरे म्हटलं बावन पुढे तो महाराष्ट्रातले आहेत पण वाटतंय वेस्ट इंडिजच्या प्लेयर सारखे वाटतात का तसे? मी विचार केला की हे आपला
भारीच गडी फोकावला एकदम. म्हटला उद्धव साहेबांना बंगल्यात आणि म्हणून मी जरा बारकाईनं बघितलं हे बावनपणे महाराष्ट्रातले पण दिसतात वेस्ट इंडिजच्या प्लेअर सारखे दिसतात की नाही. मग कोण म्हटलं विवेन रिचर्डचे तो असा मस्त मजबूत वगैरे होता. पॅट्रिक पॅटर्सन दिसतो तसा हा दिसतो काय नाही. कर्टनी वॉल्स दिसतो काय नाही. ब्रायन लारा दिसतो काय नाही. मग माझ्या लक्षात आलं की हा अँब्रोज दिसतो. मग पाहून पुढे मला वाटलं अँब्रोज बरोबर आहे का नाही. जुन्या लोकांना माहित असेल अँब्रोज कसे होते ते. कदाचित पाहून पुढे त्याला लाजवतील. अरे आपण वेस्ट इंडिजच्या प्लेअर सारखं दिसतो पण ते खेळणारे होते. तुम्ही कोणाबरोबर खेळताय? उद्धव ठाकरे बरोबर. एका बॉल मध्ये तुमची विकेट कधी काढतील त्याला पत्ता सुद्धा लागणार नाही तुम्हाला. आणि म्हणून आज अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं समाज जीवन यांनी उद्ध्वस्त करायचं ठरवलंय. आज कोणीही या राज्यामध्ये सुरक्षित नाही, समाधानी नाही, सुखी नाही. आणि आज ही मंडळी सगळी जाऊन तिकडं अयोध्येला गेले चांगली गोष्ट आहे. मी पण मला कोणतरी म्हटलं मगाशी की ते गेले अरे म्हटलं शुभेच्छा त्यांना. किमान प्रभू रामचंद्र त्यांना काहीतरी सद्बुद्धी तरी देईल. आई बहिणी